तर आज मी शेअर करते भरपूर स्टफिंग घातलेला आलू म्हणजेच बटाट्याचा पराठा। ज्यांना पराठाच काय तर पोळी पण करता येत नाही त्यांच्यासाठी खूप इजी प्रोसेस सांगितली आहे, तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। सगळ्यात आधी आपण कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात घालू चवीनुसार मीठ, थोडंसं तेल आणि आता हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं। यात थोडं थोडं पाणी घालून ह्याचा चांगला गोळा मळून घ्यायचा। तर 1.5 कप गव्हाच्या पिठाची कणिक मळायला मला साधारण 3/4 कप पाणी लागलंय। आता काय करायचं, आता थोडं तेल घ्यायचं आणि परत एकदा गोळा मळून घ्यायचा। चला आपली कणिक चांगली मळून झालीये, याला आता झाकण लावून साईडला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण पराठ्याचं स्टफिंग बनवून घेऊ। आता स्टफिंगसाठी मी इथे 7 ते 8 छोट्या साईजचे बटाटे उकडून घेतलेत। मी बटाट्यांना उकडून त्यांना खिसून घेतलंय। आता यात घालायचा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। यानंतर ना मी इथे मसाले घेतलेत। सगळ्यात आधी चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखट, थोडीशी हळद, काळं मीठ, आमचूर पावडर, धनेपूड, जिरेपूड आणि चाट मसाला। तर आता सगळे मसाले मी यात ॲड करते। मसाल्यांचं प्रमाण ना थोडं जास्ती घ्यायचं, कारण स्टफिंगमध्ये जर मसाले छान असले आलू पराठा खूप चविष्ट बनतो। तर इथे आपली स्टफिंग म्हणजेच सारण तयार आहे, कणिक पण मळून तयार आहे। चला तर मग ह्याचे पराठे लाटून घेऊ। तर पराठे लाटण्याच्या 2 पद्धती आहेत। तर सगळ्यात पहिले काय करायचं, असा मीडियम साईजचा गोळा घ्यायचा कणकेचा आणि त्याला पिठामध्ये असं छान कोट करून घ्यायचं। आता ना पोळीला छान कडेकडेने लाटत जायचं। आपल्या बटाट्याच्या सारणाचा एक गोळा बनवून घ्यायचा आणि तो यात स्टफ करायचा। आणि जसं आपण मोदक किंवा मोमोजला स्टफ करून घेतो तशाच प्रकारे स्टफ करून घ्यायचं। आता सारण स्टफ केल्यावर सगळे एंड पॉइंट्स एकत्र जोडायचे आणि हाताने असं प्रेस करायचं आणि कडेकडेने लाटायचं अलगद हाताने, म्हणजे त्यातलं सारण बाहेर येणार नाही। तुमचं सारण बाहेर जरी आलं थोडं तरी काही प्रॉब्लेम नाही, टेन्शन घेऊ नका। आता इथे मी पहिल्या प्रकारे पराठा व्यवस्थित लाटून घेतलाय। तर चला तर मग आता दुसऱ्या प्रकारे आपण पराठा लाटण्याची पद्धत बघूया। आता ही जी प्रोसेस आहे पराठा लाटण्याची ती एकदम बिगिनर्सची आहे, खूपच इझी आहे। या पद्धतीने तुम्ही जर तुमचा पराठा लाटण्याचा ट्राय केला तर तुमचा पराठा बिलकुल फसणार नाही। तर काय करायचं, 2 सेम साईजच्या पोळ्या लाटून घ्यायच्या, जशा मी इथे लाटून घेतल्यात। आता सारण घ्यायचं आणि सारण हाताने असं प्रेस करत जायचं सेंटरला आणि कडेने बिलकुल सारण लावायचं नाही। आता दुसरी पोळी घ्यायची आणि ती त्यावर ठेवायची आणि हाताने जे कडेचा पार्ट आहे तो असा जॉईंट करायचा। हे झालं की वरतून अशी कणिक भुरभुरायची आणि जिथे जिथे तुम्हाला वाटेल जाड आहे तिथे तिथे लाटून घ्या। तर आपला हा पण पराठा तयार आहे। पराठा लाटून झालं की गॅसवर तवा गरम करायचा आणि त्यावर तूप टाकायचं आणि लाटलेला पराठा दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचा। तर पराठा भाजण्यासाठी मी इथे तूप लावतीये, तुम्ही तेल पण वापरू शकता किंवा बटर पण वापरू शकता। तर तुम्ही पाहू शकता पराठा व्यवस्थित आपला भाजला गेलेला आहे। मी अशाच प्रकारे सगळे पराठे भाजून घेते। आपले पराठे साईडला तयार होत आहेत पण त्यासोबत खाण्याची चटणी पण आपण तयार करून घेऊ। सगळ्यात आधी मिक्सर जारमध्ये घाला बारीक चिरलेली कोथिंबीर, नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, टमॅटो, लसूण, चवीनुसार मीठ, 1 ते 2 चमचा दही। दह्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता। आणि याला मी चांगलं फिरवून घेतलं। आपली पराठ्यासोबतची हिरवी मस्त चटणी तयार आहे। तर आता आपण ह्याला सर्व करून घेऊ। तर आपले गरमागरम
आलूचे म्हणजेच बटाट्याचे पराठे सोबत हिरवी चटणी आणि दही हे खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही पण माझ्या या पद्धतीने घरी बटाट्याचे पराठे नक्की बनवून पहा। आवडले तर मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा। तर हाच होता आजचा व्हिडिओ। व्हिडिओ तुम्हाला थोडासा पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, क्रिएट विथ जान्हवी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, कारण सबस्क्राईब करणं हे फ्री आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।